नमस्कार, मी शगुफ्ता शेख, स्वागत करते तुमचं पोलीस नामामध्ये। कोरोना विषाणूच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर तसेच गेल्या काही दिवसांमध्ये ओमिक्रॉन हा नवीन व्हेरियंट आढळून आल्यामुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झालाय। या ओमिक्रॉनचे संक्रमण नागरिकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे पुणे महापालिकेने नागरिकांच्या दृष्टीने खबरदारी म्हणून 31 डिसेंबरला मोठ्या प्रमाणात एकत्र न येता नवीन वर्षाचं स्वागत साधेपणानं करण्याचं आवाहन पुणेकरांना केलंय। त्यासाठी पालिकेने नागरिकांसाठी काही निर्बंध घातलेत। नक्की काय आहेत निर्बंध ते जाणून घेऊयात। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचं स्वागत घरीच साधेपणानं करावं। राज्यात 25 डिसेंबरपासून रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यावर बंदी घातली असून याचं पालन करावं। नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहाच्या आसन क्षमतेच्या 50% तर खुल्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या 25% मर्यादित उपस्थित राहण्यास परवानगी आहे। कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करून आयोजित केलेल्या कार्यक्रमांच्या ठिकाणी निर्जंतुकीकरणाची व्यवस्था असावी। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षावरील नागरिकांनी व 10 वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणं टाळावं। 31 डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी बागेत अथवा सार्वजनिक ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं। तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात। नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करू नये, तसेच मिरवणुकाही काढू नयेत। नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात, अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं। तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात। फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये। ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचं काटेकोर पालन व्हावं। कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय, शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचं काटेकोर पालन करावं। तसेच 31 डिसेंबर 2020 व नूतन वर्ष सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्याचं देखील अनुपालन करावं, अशा सूचना गृह विभागामार्फत देण्यात आल्यात। नागरिकांनी यांचं पालन करावं असं आवाहन गृह विभागातर्फे करण्यात आलंय। त्यामुळे नवीन वर्षाचं स्वागत तुम्ही घरूनच करा। आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि पाहत राहा पोलीसनामा।